जायकवाडी पूर्ण भरलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातही मुबलक पाणी आहे. गोदावरी डाव्या तट कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडून कोपरगाव शहराला पाणी टंचाईच्या संकटातून बाहेर काढावे या मागणीसाठी आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली श्री विनायक गायकवाड, नामदेव भाऊ जाधव, संजय कांबळे, वसंत जाधव इत्यादींनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतलीये. मंत्री महोदयांनी तातडीने अधिकाऱ्यांना आदेश देऊन सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2017 होणाऱ्या गोदावरी डावा तट कालवा समितीच्या बैठकीत कोपरगावकरांची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. पाटबंधारे खात्याने नगर परिषदेने पत्र दिलं की 16-10-17 रोजी तुम्हाला या पाणी दिलं, तुम्ही तळे भरून घेतले, ते पाणी तुम्हाला 2 महिने पुरवावं लागेल. त्याच्यामुळे नाईला जाणं नगर परिषदेच्या पाणी पुरवठा समितीची बैठक झाली आणि असा निर्णय घ्यावा लागला की 4 दिवसाऐवजी 5 दिवसाला पाणी पुरवठा. पण जायकवाडी 100% भरलेलं असताना आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे धरणं भरलेले असताना अशा पद्धतीने 5 दिवसाला पाणी पुरवठा हा कोपरगावावर आणणार आहे. म्हणून मी व माझे सर्व कार्यकर्ते आम्ही परवा मुंबईमध्ये मंत्रालयात जलसंपदा मंत्री आमदार गिरीशजी महाजन यांची तातडीने भेट घेतली व त्यांना समजावून सांगितलं की सर्वत्र पाणी आहे, केवळ पाटबंधारे खात्याने आम्हाला पत्र दिलं म्हणून आम्ही 5 दिवसाला पाणी पुरवठा करायचा, हे काय बरोबर नाही, असा अन्याय काय तुम्ही करू नका. तर मंत्री महोदयांनी ताबडतोब पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावले आणि 13-11-17 रोजी तातडीची बैठक घेऊन कोपरगावच्या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन हा पाणी पुरवठा कसा किमान पुन्हा 4 दिवसावर आणता येईल असा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले की 13 तारखेला असा निर्णय होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला 4 दिवसाचं पाणी मिळेल. त्याचबरोबर आपल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं सुद्धा काम चालू आहे, ते काम ज्यावेळेस पूर्णत्वाला जाईल त्यावेळेस आपण कोपरगाव शहराला 2 दिवसाला. कोपरगाव नगर पंचायतला पाटबंधारे खात्याकडून पत्र आले की कोपरगाव नगर पंचायतला 16 ऑक्टोबर 2017 रोजी साठवण तलाव भरून दिले आहेत. हे पाणी 2 महिने काटकसरीने वापरायचे आहे. यानंतरचे पाणी रोटेशन कधी येणार याची तारीख ठरलेली नसल्याने पुढील पाणी टंचाईचा विचार करून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा ऐन हिवाळ्यातच 5 दिवसाआड करण्यात आला आहे. कोपरगाव तालुका गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठका कोपरगावात न होता नाशिक किंवा मुंबईत बसून निर्णय घेतले जात आहेत. पाटबंधारे मंत्री नामदार गिरीशजी महाजन, आमदार स्नेहलता कोल्हे, नामदार राधाकृष्ण विखे, वरिष्ठ अधिकारी कॅनॉलला कधी व किती पाणी सोडायचे याचा निर्णय घेतात. नगराध्यक्षांना अशा बैठकीला निमंत्रण नसते. यापूर्वी कोपरगाव शहराला 22 दिवसांनी पाणी पुरवठा झाला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून 5 दिवसांनंतर पाणी सोडण्याचा निर्णय नगरपंचायतला घ्यावा लागला असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाला वारंवार तोंड द्यावे लागत आहे व पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची भरावी लागते. यामुळे कोपरगावची जनता त्रस्त झाली असून या पाणी प्रश्नावर उन्हाळा सुरू होण्याअगोदरच मार्ग काढून शहराचा पाणी प्रश्न राजकारण बाजूला ठेवून कायमचा सोडविण्यात यावा अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, कोपरगाव.